100% ओरिजिनल देवगड हापूस आता बागेतून थेट तुमच्यापर्यंत, केमिकल शिवाय नैसर्गिकरित्या पिकवलेला, उत्तम चव आणि योग्य भाव, भेट देण्यासाठी आकर्षक पॅकिंग मध्ये देखील उपलब्ध। होलसेल आणि रिटेल मध्ये आंबा मिळेल। संपर्क मधुरम मँगोज रवी पाळेकर, मोबाईल नंबर 86 86 10 63 63। कोल्हापूरकरांची अस्मिता असणारा जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी खुला व्हावा या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि रंगकर्मी कलाकारांच्या वतीनं आज बिंदू चौकात भर पावसात आंदोलन करण्यात आलं। जयप्रभा स्टुडिओ वाचला पाहिजे यासाठी गेल्या 96 दिवसापासून साखळी उपोषणासह विविध प्रकारे आंदोलन सुरू आहे, मात्र शासनाने याची दखल घेतली नसल्याने आता आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत। कलाकार रंगकर्मी आता रस्त्यावर उतरले असून कोल्हापूर शहरातील चौकाचौकात ठिय्या आंदोलन करून निदर्शनं करण्यात येत आहेत। आज तर कोल्हापुरातील ऐतिहासिक असणाऱ्या बिंदू चौकात भर पावसात आंदोलक कलाकारांनी ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान शासनानं या आंदोलनाची तातडीनं दखल घेऊन जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी खुला करावा, अन्यथा यापुढे आंदोलनाची तीव्रता वाढवणार असून वेळप्रसंगी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा चित्रपट महामंडळाच्या वतीनं संचालक रणजित जाधव यांनी दिला आहे। बिंदू चौक या स्मृतिस्तंभाजवळ जयप्रभा स्टुडिओ बचाव आंदोलन आज आम्ही साजरे करत आहोत। आज आमच्या आंदोलनाचा 57वा दिवस आहे। आजपर्यंत शासनाने किंवा राज्यकर्त्यांनी कोणी आमची दखल घेतलेली नाही, तरी देखील आम्ही अखंडपणे हे आंदोलन चालू ठेवलेलं आहे आणि तिची धार आम्ही आता तलवारीच्या धारेप्रमाणे आम्ही तीक्ष्ण करत आहोत। त्याचाच एक परिणाम म्हणून आज आम्ही या भर पावसात आज आम्ही तो आंदोलन करत आहोत। तरी देखील आम्ही इथून पुढे शासनाने काही दखल नाही घेतली तर आमचं हे आंदोलन असंच अखंडित चालू राहणार आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आम्ही सर्वधनपणे सामुदायिक आत्मदहन करण्याच्या तयारीत आहोत, याची दखल शासनाने घ्यावी। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।